पक्षाला सभा होता है तो दूसरीकडे ओबीसींच्या सुद्धा आता सभा आणि जे मोर्चे आहेत ते त्याला सुरुवात होत आहे असं बघताय का? तर सुरुवातीपासून काँग्रेसची भूमिका आम्ही मांडलेली आहे की हे जे वाद आहेत महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण करणं डिवाइड अँड रूल जी इंग्रजाची पॉलिसी होती ती भाजपची पॉलिसी आहे आणि या पॉलिसीच्या आधारावर मूळ मुद्दे जे आहेत महागाई असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली गरिबांची सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची दिवाळी अंधारात गेली आणि एकीकडे बेरोजगारांचे प्रश्न परवा जे काही आकडे आले त्या आकड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 22,000 वर लोकांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या फक्त शेतकऱ्यांच्याच आहेत असं नाही त्याच्यामध्ये घरगृहस्थी करणाऱ्या महिलांच्या आत्महत्या आहेत बेरोजगारांच्या आत्महत्या आहेत छोट्या दुकानदारांच्या आत्महत्या आहेत आणि हे आकडे जे आहेत ते याच्यापेक्षा जास्त असू शकतात पण सरकारने जे प्रसिद्ध केलेले ते आकडे त्या पद्धतीचे आहेत आणि सरकारचं चुकीचं नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतात आहे आणि हे सगळी परिस्थिती असताना सरकारने कारण की आम्ही सरकारला जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग झाली त्याचवेळेस आम्ही सांगितलं की मुख्यमंत्र्याला विचारलं की बाबा कुंभ्यांचे प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही कसं हो म्हटलं त्यांनी 30 दिवसाची आपण वेळ मागितली त्यांनी 40 दिवसाची आपल्याला वेळ दिली पण आपण मुख्यमंत्री पदावर असताना जे गोष्ट तुमच्या हातात नाही ते तुम्ही कसं कबूल केलं आणि तिथूनच हा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम झालं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जरांगे पाटलांवर सौम्य लाठीचार्ज करायचे आदेश दिले त्यांनी मान्य केलं आणि हे लाठीचार्ज आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये विभाजन करण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे आणि सरकारच याला दोषी आहे सरकारने तातडीनं हे सगळे प्रश्न मार्गी लावावे आणि आता फडणवीसांनी मी आज स्टेटमेंट पाहत होतो फडणवीसांचं की मुख्यमंत्री मराठा आरक्षण देणार अहो तुम्ही 2014 फडणवीस साहेब आपणच सांगितलं होता की आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं तर आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ हे तुम्ही मतं घेण्यासाठी सांगितलं होता आता कशाला मुख्यमंत्र्याकडे ढकलता तुम्ही सांगा ना तुम त्याचं उत्तर तुम्ही द्या ना पण ते उत्तर देणार नाही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप जे राजकारण करते त्याच्यातून स्पष्ट होते काल शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राडा झालेला आहे बघा मला कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये राहिलेलाच नाही त्याच्यामुळे हे राडे हा राड्यांचा महाराष्ट्र करण्याचं काम बीजेपी प्रणित महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे अहंकारामध्ये सरकार आहे आणि अहंकारामध्ये सरकार असल्यामुळे या सरकारला महाराष्ट्राचं ज्या प्रथा आणि परंपरा आहे जी संस्कृती आहे याचाही आता भान राहिलेलं नाही आणि म्हणून एकमेकावर चुकीचे वक्तव्य करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं चुकीचं दर्शन देशाला दाखवणं हे जे काही कार्य चाललेलं आहे याला सरकारचंच जे गृह खातं जे आहे या गृह खात्याचंच कारण की आता आपण पाहतो जेलमध्ये आरोपींना मौज मस्ती करायच्या संधी दिल्या जातात पुण्यामध्ये आपण पाहिलं ड्रग माफिया ललित पाटील त्याला ससून हॉस्पिटलमध्ये जी 5-स्टार व्यवस्था करून दिली होती कोणी करून दिलेली होती ते काही पुढं आलेलं नाही डीनचा दोष होता त्या ठिकाणी त्या डीनला बाजूला सोडलं म्हणजे पाप्याला न्याय आणि संन्यासाला आरोपी करून त्याला सस्पेंड करण्यात आलं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपल्याला पुढं पाहायला मिळतात आहे आणि म्हणून हे सरकार प्रोजेक्ट मुद्दामून या पद्धती गोष्टी करतं आणि मूळ मुद्द्यांना लोकांना कारण की आज बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आरोग्य व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं की ज्या NM असतील NRHM जे काही पदं त्यावेळेस भरली गेली होती त्यांना कंटिन्यू करा अशी मागणी आहे सरकारने आश्वासन पण दिलं राज्याच्या काँग्रेसकडून आमच्या आमदार दानोरकर ताईंनी प्रश्न उपस्थित केला आणि मार्चपर्यंत आम्ही हे सगळ्या लोकांना सेवेमध्ये समावेश करण्याची भूमिका विधानसभेमध्ये राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितली तर मार्च संपला आता नोव्हेंबरमध्ये आपण आलो विधानसभेमध्ये खोटं बोलते सरकार आणि हे सगळे लोक आता संपावर बसलेले आहेत दवाखान्यामध्ये सांसून आहे पदं नाही
आजारी लोक मरतात आहे आणि यांना कुठली काळजी नाही, दवाखान्यामध्ये औषधी नाही, सगळे लोक संपावर आहे, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी जाणून बुजून 24 तास मीडियाच्या समोर या पद्धतीनंच राहो आणि बाकीचे जे मूळ प्रश्न जनतेचे आहेत ते बाजूला सारण्यासाठी सरकारच्या वतीनं हा प्रयोग केला जातो आणि हा आरोप नाही वस्तुस्थिती. आज जालन्यात आरक्षण बचाव सभा होते आहेत, ओबीसी नेते तिथे एकवटलेले आहेत, ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आपल्याला राज्यात पाहायला मिळते, कसं पाहता तुम्ही आरक्षण, तुम्ही ओबीसी नेते म्हणून? बघा, या सरकारला थोडंसही अगर जनाची नसेल तर मनाची लाज असेल तर मी विधानसभा अध्यक्ष असताना जातीनिहाय जणांना व्हावी अशा पद्धतीचं केंद्र सरकारला एक शिफारस आम्ही एकमतानं विधानसभेत केलेली होती. आता तीच भूमिका घेऊन राहुलजी गांधी यांनी ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेचा आर्थिक आणि शैक्षणिक सर्वे व्हावा ही मागणी केलेली आहे. नरेंद्र मोदीजी स्वतःला ओबीसी म्हणतात पण ते आहेत की नाही अजून हा दुसरा वेगळा प्रश्न आहे. कारण ते म्हणतात की दोनच जाती या देशामध्ये, एक गरीब आणि एक श्रीमंत. हे कुठल्या संविधानामध्ये गरीब आणि श्रीमंत आहे? गरीबी हा आमच्या समाजातला कलंक आहे, तो लोकशाहीच्या मार्गाने तो पुसला गेला पाहिजे ही भूमिका या लोकशाहीमध्ये आहे. पण आता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीबी जात निर्माण केल्यानंतर एक संशय मोठ्या प्रमाणात होत आहे की आमच्या संविधानालाच आता बाजूला सारवून या पद्धतीनं आता 26 नोव्हेंबर येतो आहे. 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतोय. देशाचे सरकार असेल, राज्यातले सरकार आहे आणि तोच एक मार्ग निवडू शकतो ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मोदींना भेटावं, त्यानंतर मराठा आरक्षण तोडगा निघू शकते असा एक विचार समोर येताना दिसतोय, तुम्हाला काय वाटतं? आम्ही ती मागणीच करतोय ना. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे काही चाललेलं आहे ते प्रधानमंत्र्याला लपलं नाहीये. रोज आयबी रिपोर्ट त्यांच्याकडे जातो आहे. मणिपूरची पण घटनेचं जात आहे पण मणिपूर बद्दल बोलायला तयार होत नाही. तिथं आदिवासी महिलांना जाळलं जाते, त्यांची इज्जत लुटली चालली आहे आणि हजारो महिलांना त्या ठिकाणी पेटवलं गेलेलं आहे. ते आपण पाहिलेलं आहे पण प्रधानमंत्री त्याच्यावरही बोलत नाही. देशामध्ये हे सगळीकडे वातावरण तापत असेल आणि प्रधानमंत्री फक्त प्रचारामध्येच लागले असतील, माईकवरच पडले असतील, तर मग आता ह्या देशाचं काय होईल हा प्रश्न देशवासियांच्या समोर निर्माण झाला. नानाबाबा, बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस आहे आजच्या दिवशी. काही भाजप नेते म्हणजे जसे राम कदम यांनी मागणी केलेली आहे की जे मातोश्री आहे ज्या बाळासाहेब राहत होते ते सार्वजनिक स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं. बाळासाहेबांच्या आज स्मृती दिवसाच्या निमित्तानं आम्ही काँग्रेसच्या वतीनं त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि मागण्या कोण काय करायचं आहे काय नाही हा त्यांचा भाग आहे. पण मूळ प्रश्न आहे की अखेरी बाळासाहेब ठाकरे हे आमच्या महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व होतं आणि एक मोठं नेतृत्व आज आमच्यात नाही पण त्यांचा आवाज आणि त्यांचा विचार आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. मागण्या कोण काय करायचं त्याचा भाग आहे. एखादी आठवण भाऊ बाळासाहेब ठाकरेबद्दल तुम्हाला आठवते का? एखादा क्षण तुमच्या डोळ्यासमोर आजच्या परिस्थितीला पाहता उभा होतो. मला आठवतं की इंदिराजीला जेव्हा भेटायला बाळासाहेब ठाकरे गेले आणि त्यांनी आपली भूमिका त्यांच्या समोर स्पष्ट मांडली आणि त्या भूमिकेमध्ये, कारण की त्यावेळेस शिवसेनेवर बंदी आणायचा निर्णय, कारण की धार्मिक तेढ निर्माण करणारी जी काही पक्ष होती त्या काळामध्ये त्या पक्षाला बॅन करायचा निर्णय झालेला होता. आणि इंदिराजीच्या समोर बाळासाहेबांनी जी काही भूमिका मांडली आणि ती प्रामाणिक मांडली, इंदिराजींनी ते मान्य केलं की शिवसेना हा पक्ष खऱ्या अर्थानं जनहितासाठी काम करते आणि प्रामाणिकपणे ठळकपणे न घाबरता भूमिका मांडणारं हे व्यक्तिमत्व होतं आणि ते क्षण आम्ही तरी विसरू शकत. त्रिदेव पक्ष एकत्र आहेत आणि जरांगे पाटलांचं म्हणजे जे आरक्षण आहे त्या बाबतीमध्ये भरपूर पीडा पण निर्माण आहे, तर याचा फायदा कुठल्या पक्षाला होणार आहे आरक्षणाच्या बाबतीत? जरांगे हो, देवेंद्र फडणवीस सर, मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजित पवार. देव कसं म्हणताय या ठिकाणी? हे देवाचं रूप नाही आहे, हे खोक्याचं रूप आहे, भ्रष्टाचाराचं रूप आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीला संपवणारं
ही राज्यातलं भाजपप्रणित सरकार आहे, याला देवाचं नाव देऊन देवाचा अपमान आपण करू नका। कारण की या राज्यामध्ये तुम्ही आज कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, सगळीकडे आंदोलनचं आंदोलन पाहायला मिळतं। म्हणजे कुठलेही कुठलेही, मी आता महाराष्ट्र सगळीकडे फिरत राहतो, सगळीकडे आंदोलन चालू। म्हणजे एका जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर वेगळे आंदोलन, जिल्हा परिषदेच्या समोर एक वेगळे आंदोलन, तालुक्यात वेगळे आंदोलन, आणि कुठलेही लोक ज्या राज्यात सुखी नाही, इथं देवांचं सरकार आहे असं कसं म्हणता येईल? नाव देवाचं ठेवलं म्हणून देव होत नाही। देवाचे विचार असले पाहिजेत, सगळ्यांना न्याय देणारी भूमिका असली पाहिजे। त्यामुळे या आंदोलनाचा कोणाला फायदा होईल इथपर्यंत नाही, या आंदोलनाला महाराष्ट्राचं नुकसान होत आहे। कारण की आज महाराष्ट्र पेटतो आहे, महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग थांबले गेले, जे उद्योग महाराष्ट्रात चाललेले होते ते उद्योग महाराष्ट्रातून बाहेर चालले। कारण की ज्या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होते त्या राज्यामध्ये उद्योग हे राहत नाही, उद्योग जातात, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढते। आणि म्हणून याला त्रिदेवाचं सरकार नाही, हे महाराष्ट्र संपवणारे तीन लोक एकत्रित आले आणि ते स्वरूप आपण पाहतो। नाना भाऊ, अतुल मुंडेंनी दक्षिण पश्चिम मध्ये दिवाळीच्या शुभेच्छांचे बॅनर लावलेला, तर ते इथून उमेदवार असणार का प्रमुख यांच्या विरोधात? आणि दुसरा प्रश्न, विजय वडेट्टीवार यांनी अशी टीका केली होती की नाना भाऊंनी त्यांना कानात सांगितलं असेल बॅनर लावण्यासाठी, दोन्ही गोष्टी त्याला टीका म्हणत नाही, त्याला काय म्हणणार? मूळ प्रश्न असा आहे की बॅनर पोस्टर पूर्ण असे अनेक नेते मी पाहिलेले आहेत, आता दिवाळीमध्ये सगळेकडे फिरत असताना काही लोकांनी लोकसभेच्यासाठी बॅनर लावून ठेवले, दोन्ही जिल्ह्यांना, नागपूर जिल्ह्याला अशा पद्धतीचे बॅनर लावून ठेवले। बॅनर लावणं म्हणजे काही उमेदवाराचं नाही, पण इथले आमदार गायब आहेत दक्षिण पश्चिमचे, आणि त्याच्यामुळे काँग्रेसला वाटलं की इथले आमदार गायब आहे, शुभेच्छा द्यायला पण नसतील, त्याच्यामुळे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्या ठिकाणी बॅनर लावले असतील। त्याला काही निवडणुकीसाठी लावलेत असा त्याचा अर्थ नाही। आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही तिकीट अजूनही कोणाला जाहीर केलेले नाही। आम्ही सर्वे करू, जे नावं असतील त्या नावांचा सर्वे झाल्यानंतर जो काही मेरिट असेल त्यालाच आम्ही तिकीट देऊ। त्याच्यामुळे बॅनर लावून तिकीट मिळतं असं कोणाला वाटत असेल असं नाही, आणि त्याच्यामुळे आज कुठलाही निर्णय झालेला नाही। मधात एक चॅनल आपल्याला दाखवत होतं की हे लोकसभाच्या जागा वाटून झाल्या वगैरे, अजून कुठल्याही चर्चा त्याच्यावर झालेली नाही। आणि आत्ता 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही तिघेही बसू, उद्धवजी असतील, बाबासाहेब असतील, आम्ही असू, आम्ही बसून त्याच्यामध्ये जागा वाटपाचा निर्णय घेऊ। अजून कुठल्याही जागा वाटपा झालेला नाही, म्हणून काही चॅनल ज्या पद्धतीने काम पुढंच करतात तर त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, तसा संभ्रम निर्माण करू नये एवढीच आमची विनंती। फॉर्म्युला ठरलाय का? अजून कुठलाच ठरलं नाही, बसलोच नाही त्या विषयावर, फॉर्म्युला ठरायचं कुठलं कारण नाही। छे दिन अजित पवार और शरद पवार की मुलाखत, जातीनिहाय जणांना व्हावी अशा पद्धतीचं केंद्र सरकारला एक शिफारस आम्ही एक मतानं विधानसभेत केलेली होती। आता तेच भूमिका घेऊन राहुलजी गांधी यांनी ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेचा आर्थिक आणि शैक्षणिक सर्वे व्हावा ही मागणी केलेली आहे। नरेंद्र मोदीजी स्वतःला ओबीसी म्हणतात, पण ते आहेत की नाही अजून हा दुसरा वेगळा प्रश्न आहे। कारण ते म्हणतात की दोनच जाती या देशामध्ये, गरीब आणि एक श्रीमंत। हे कुठल्या संविधानामध्ये गरीब आणि श्रीमंत आहे? गरीबी हा आमच्या समाजातला कलंक आहे, तो लोकशाहीच्या मार्गाने तो पुसला गेला पाहिजे, ही भूमिका या लोकशाहीमध्ये आहे। पण आता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीबी जात निर्माण केल्यानंतर एक संशय मोठ्या प्रमाणात होत आहे की आमच्या संविधानालाच आता बाजूला सारून या पद्धतीनं, आता 26 नोव्हेंबर येतोय, 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतोय। देशाचे सरकार असेल, राज्यातले सरकार असेल, आमदार असतील, खासदार असतील, हे संविधानाची शपथ घेऊन त्या पदावर जातात, पण आता त्याच संविधानाला मातीमोल करण्याचं पाप अगर बीजेपी करत असेल, आणि मग ही जी काही प्रश्न आज निर्माण झालेली आहे, जालन्यामध्ये आज ओबीसीचा मेळावा आहे, स्वाभाविक आहे की जे वातावरण तापलेलं आहे त्या वातावरणाला
आमचं ओबीसीचं आरक्षण, कारण की जरांगे पाटील म्हणतो मला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ओबीसीच्या लोकांना वाटतं की आमचं आरक्षण हे होतील काय, अशा पद्धतीचा एक वाद सरकारच्या वतीनं जो निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आज जालन्याला ओबीसीचा मेळावा होते आहे. पण माझं आपल्याला दोन्ही समूहाला एवढीच विनंती राहणार आहे की जातीनिहाय जनगणना हाच या सगळ्या प्रश्नाचा एक मोठा मार्ग आहे. या मार्गाचीच मागणी सरकारकडे राज्याच्या नाही तर केंद्राच्या, कारण की राष्ट्रीय सेन्सेस हेच त्याच्यातला महत्वाचा उपाय आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावं, तातडीनं घोषणा करावी आणि त्या पद्धतीची घोषणा करूनच नाही चालणार, जुमला ठरला नाही पाहिजे, त्याला जातनिहाय जनगणना त्यांनी तातडीनं देशपातळीवर केली पाहिजे. तेव्हाच हा प्रश्न देशभरात, फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही, देशभरात हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला उत्तर जातीनिहाय जनगणनाच होऊ शकतं. आर्थिक आणि शैक्षणिक ही या जातीनिहाय जनगणनेतली महत्वाची भूमिका राहणार आहे आणि तोच एक मार्ग निघू शकतो. ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मोदींना भेटावं, त्यानंतर मराठा आरक्षण तोडगा निघू शकते असा एक विचार समोर येताना दिसतो आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्ही ती मागणीच करतोय ना, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे काही चाललेलं आहे ती प्रधानमंत्र्याला लपलं नाही आहे. रोज आयबी रिपोर्ट त्यांच्याकडे जातो आहे, मणिपूरची पण घटनेचं जाते पण मणिपूर बद्दल बोलायला तयार होत नाही. तिथं आदिवासी महिलांना जाळलं जात आहे, त्यांची इज्जत लुटली चालली आहे आणि हजारो महिलांना त्या ठिकाणी पेटवलं गेलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. पण प्रधानमंत्री त्याच्यावरही बोलत नाही. देशामध्ये हे सगळं सगळीकडे वातावरण तापत असेल आणि प्रधानमंत्री फक्त प्रचारामध्येच लागले असतील, माईकवरच पडले असतील, तर मग आता ह्या देशाचं काय होईल हा प्रश्न देशवासियांच्या समोर निर्माण झाला. नानाबाबा बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस आहे आजच्या दिवशी. काही भाजप नेते म्हणजे जसे राम कदम यांनी मागणी केलेली आहे की जे मातोश्री आहे ज्या बाळासाहेब राहत होते ते सार्वजनिक स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं. बाळासाहेबांच्या आज स्मृती दिवसाच्या निमित्तानं आम्ही काँग्रेसच्या वतीनं त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि मागण्या कोण काय करायचं आहे काय नाही हा त्यांचा भाग आहे. पण मूळ प्रश्न आहे की आखरी बाळासाहेब ठाकरे हे आमच्या महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व होतं आणि एक मोठं नेतृत्व आज आमच्यात नाही, पण त्यांचा आवाज आणि त्यांचा विचार आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. मागण्या कोण काय करायचं आहे त्याचा भाग आहे. एखादी आठवण भाऊ बाळासाहेब ठाकरे बद्दल तुम्हाला आठवते का? एखादा क्षण तुमच्या डोळ्यासमोर आजच्या परिस्थितीला पाहता उभा होते का? मला आठवतं की इंदिराजीला जेव्हा भेटायला बाळासाहेब ठाकरे गेले आणि त्यांनी आपली भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट मांडली आणि त्या भूमिकेमध्ये, कारण की त्यावेळेस शिवसेनेवर बंदी आणायचा निर्णय, कारण की धार्मिक तेढ निर्माण करणारी जी काही पक्ष होती त्या काळामध्ये त्या पक्षाला बॅन करायचा निर्णय झालेला होता. आणि इंदिराजीच्या समोर बाळासाहेबांनी जी काही भूमिका मांडली आणि ती प्रामाणिक मांडली आणि इंदिराजींनी ते मान्य केलं की शिवसेना हा पक्ष खऱ्या अर्थानं जनहितासाठी काम करते आणि प्रामाणिकपणे ठळकपणे न घाबरता भूमिका मांडणार हे व्यक्तिमत्व होतं आणि ते क्षण आम्ही तरी विसरू शकत. त्रिदेव पक्ष एकत्र आहेत आणि जरांगे पाटलांचं म्हणजे जे आरक्षण आहे त्या बाबतीमध्ये भरपूर तिढा पण निर्माण आहे, तर याचा फायदा कुठल्या पक्षाला होणार आहे आरक्षणाच्या बाबतीत? जरांगे त्रिदेव हो देवेंद्र फडणवीस सर, मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजित पवार. देव कसं म्हणताय या ठिकाणी? हे देवाचं रूप नाही आहे, हे खोक्याचं रूप आहे, भ्रष्टाचाराचं रूप आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीला संपवणारं ही राज्यातलं भाजपप्रणित सरकार आहे. याला देवाचं नाव देऊन देवाचा अपमान आपण करू नका, कारण की या राज्यामध्ये तुम्ही आज कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, सगळीकडे आंदोलनचं आंदोलन पाहिलं होतं. म्हणजे कुठल्याही मी आता महाराष्ट्र सगळीकडे फिरत राहतो, सगळीकडे आंदोलन चालू. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर वेगळे आंदोलन, जिल्हा परिषदेच्या समोर एक वेगळे आंदोलन, तालुक्यात वेगळे आंदोलन आणि कुठलेही लोक ज्या राज्यात सुखी नाही तिथं देवांचं सरकार आहे असं कसं म्हणत आहे? नाव देवाचं ठेवलं म्हणून देव होत नाही. देवाचे विचार असले पाहिजेत.
सगळ्यांना न्याय देणारी भूमिका असली पाहिजे. त्यामुळे या आंदोलनाचा कोणाला फायदा होईल इथपर्यंत नाही. या आंदोलनाला महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, कारण की आज महाराष्ट्र पेटतो आहे. महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग थांबले गेले. जे उद्योग महाराष्ट्रात चाललेले होते ते उद्योग महाराष्ट्रातून बाहेर चालले, कारण की ज्या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होते त्या राज्यामध्ये उद्योग हे राहत नाही, उद्योग जातात, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये